नमस्कार, पोया प्रुडंट खबरो। राज्यात मायनिंगची परिस्थिती पट्टा जाग्यार, मायनिंग परत सुरू झाल्या उपरांत सरकाराक मेळ्ळो 1000 कोटी परस चड रुपयांचो महसूल। केरिया खाडेपारात रस्त्या कुशीक मेडिकल गार्बेज उडोवपी गाडी धल्ली, थळाव्या जागृत लोकांनी पुलिसांक दिली माहिती। पर्रीकारांक खासदारकी आणि मुख्यमंत्री पद सोडून पणजे मोट वेंचणूक लढवची म्हण काँग्रेसीची चॅलेंज, सामान्य उमेदवार म्हण यो उलयलो गिरीश चोडणकर। बीपीके अर्बन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीत कोट्यांचो गैरव्यवहार, आदलो सेक्रेटरी आणि संस्थापक संचालकांचे आरोप, सोसायटी म्हणता सगळे आरोप फट। वाळपय भिरोंडा पंचायतीच्या वाठारातल्या अनसुली गावात लोकांक रस्तो आणि स्ट्रीट लायटींच्यो कटकटी, 8 वर्सां झाली रस्तो काबार, बस येना, भुरग्यांचे हाल। आणि धुळेर स्टेडियमार मंगळार सावन फुटबॉलातल्यान बायला सशक्तीकरण महोत्सव, देशभरातल्यान येतली फुटबॉलर चलिया आंतरराष्ट्रीय कोच। गोयात मायनिंगची स्थिती हळूहळू सुधारता। राज्यात मायनिंग परत सुरू झाल्या उपरांत गोय सरकाराक 1000 कोटी परस चड महसूल मेळ्ळा। मिनाची पावणी, मीन मालकांकडच्यान वसुली, बेकायदेशीर मायनिंगची वसुली आणि वेगवेगळ्या तरेच्या रॉयल्टीच्या वसुलीतल्यान हो महसूल एकठांय केला। सुप्रीम कोर्टान मायनिंग बंदीचेर थाकाय दितना गोय सरकाराक मायनिंग वेवसायाची पुनर्रचना करून मायनिंग सुरू करपाची संद दिल्ली। सप्टेंबर 2012 गोंय आणि केंद्र सरकारान राज्यातल्या मायनिंगेचेर बंदी घातिल्ली। सुप्रीम कोर्टान ती ऑर्डर फॉलो केल्ली। मागीर सुप्रीम कोर्टान बंदीचे ऑर्डरीचेर ताकाय दिल्या उपरांत राज्य आणि केंद्र सरकारान सगळी प्रक्रिया करून 2015 मायनिंग कांय प्रमाणात सुरू केल्ली। तेन्ना सावन आतां मेरेन सरकाराक 1000 कोटी परस चड महसूल मेळ्ळा। मायनिंग सुरू जाले उपरांत 31 मार्च 2017 मेरेन 544.33 कोटी रुपयांचो महसूल राज्याक मेळ्ळो। तशेंच 30 जून 2017 मेरेन 637.80 कोटी रुपयांची वसुली जाली। हातूंत मिनांची पावणी, मीन मालकांकडल्यान वसुली, बेकायदेशीर मायनिंगेची वसुली आनी वेगवेगळ्या तरेच्या रॉयल्टीची वसुलीचो आस्पाव आसा। सगळे तरेचो महसूल एकठांय केलो जाल्यार 1182.13 कोटी रुपया जाता। मायनिंग बंदी आशिल्ली तेन्ना सरकाराक कठीण काळांतल्यान वचचें पडिल्लें। हाचो परिणाम अर्थसंकल्पाचेरूय जाल्लो। मायनिंग सुरू जाल्ल्यान तातले तातूंत आदार। ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट। केरिया खाणेपारा रस्त्या कुशीक मेडिकल गार्बेज उडयतात म्हण प्रुडंटान 15 दिसां पयलीं रिपोर्ट केल्लो। प्रशासनीक पावण्यार दखल घेतली म्हण लोक मातशे सॅटिस्फायड जाल्ले, मात परतय मेडिकल वेस्ट थंयच उडोवप चालू जालें। मेडिकल वेस्ट उडोवपी एक गाडी खाणेपारच्या लोकांक सापडली। केरिया हाडून मेडिकल वेस्ट उडोवपाक येवपी ह्या गाडयेची माहिती पुलिसेक दिवन लोकांनी गाडी जप्त करूंक लायली। केरिया खांडेपारात रस्त्या कुशीक मेडिसिनाची गार्बेज उडोवपाच्यो घडणुको बंदच जायनात। शुक्रारा परत एक रिक्षा मेडिकल कोयर उडोवपाक आयिल्ले कडेन लोकांक सापडली। लोकांनी पुलिसेक कळोवन रिक्षा ताब्यात घेवंक लायली। गाड्यान किदें काय चल्लें हांवें तेज्या गाड्यान पयल्यार सगळोच मेडिकल वेस्ट आसलो, सगळो गडबडलो। तो म्हणटा वयल्या वाटेनच्यान दोतोरान सांगलेलें आपल्या मुन्सिपाल्टीची जागा आहा थंय व्हरोन उडय म्हणून। हांवें तें विचारलें मुन्सिपाल्टीच्या जाग्यार कोणाच्यान उडोवंक जाता, तो आपल्याक कांय खबर ना म्हणलो। आपूण पयले पावट येयला सगळो न्हवर सगळो जापूस जालो। इतली असेंब्लीन पासून चीफ मिनिस्टर उलयलो जे कोण कचऱ्याचेर बरी कडक कारवाई जातली म्हण, कोण कचरो घेवन असो गेलो जाल्यार पासून तेजेर स्ट्रॉंग एक्शन घेतले म्हण, पूण ही भिरांत अजून लोकांक सारकी पावना, हेजेर कडक एक्शन जावंक जाय। केरिया खांडेपारा मेडिकल वेस्ट वडयल्ल्यान थंय आशिल्ली झर प्रदुशीत जाता म्हण प्रुडंटान खबर दाखयल्ली। प्रदुशीत उदक थंयच्या शेतांनी वयता म्हण लोकांनी हुस्को उक्तायल्लो।
हांगासर मेडिकल वेस्ट डंप करता म्हणून आम्ही एक मिडियाक रिपोर्ट केले आणि पुरण मिडियान येऊन ते हायलाईट केले आणि आम्ही त्याचबरोबर पंचायतीक लेटर केले. त्या उपरांत परतून पंचायतीन येऊन तेजेर इन्स्पेक्शन केले तेव्हा हे मिडियान हायलाईट केले व सगळं मेडिकल वेस्ट डंप केला थिंगा. आणि हा असंच पंचायतीन फॉलोअप करपाक गेलो किती झालं काय म्हणून पंचायतीन आमकां सांगलोले आपण PWD लेटर करतले तसेच हेल्थ डिपार्टमेंटाक लेटर करतले आणि पोलीस पेट्रोलिंग हा त्यांनाही लेटर करतले म्हणून इतले असून बसून कसलीच मिडियान हायलाईट करून बसून कसलीच भिरांत नासतना आज दिसा उजवाड्यान म्हाका एक रिक्षा सापडली जी मेडिकल वेस्ट घेऊन हांगा आयली. शिकिल्ल्या सवरिल्ल्या दोतोर नर्सिंगूच अशें करीत जाल्यार समाजाचे कितें जातले. पंचायत आणि थळाव्यांक मेडिकल वेस्ट वडयतले आयकनात. आता मेडिकल वेस्ट उक्त्यार वडयतल्यांचेर प्रदूषण नियंत्रण बोर्ड किती कारवाय करता ते पळोवचे पडटले. प्रुडंटा खातीर विवेक प्रभू. मुख्यमंत्री पर्रीकारान खासदारकी आणि मुख्यमंत्री पद सोडून पणजे पोटवेचणूक लढवची म्हण काँग्रेसीची चॅलेंज. मनोहर पर्रीकार सध्या लखनौचो राज्यसभा खासदार आणि गोयचो मुख्यमंत्री. पर्रीकाराक जाता जाल्यार ताणें सामान्य उमेदवार म्हण आपल्या आड झगडून दाखोवचें अशें आव्हान काँग्रेस उमेदवार गिरीश चोडणकारान दिलां. पर्रीकार भाई हो दोन पोझिशन घेवन इलेक्शन लढटा आनी हांव सारको आम आदमी मशीन इलेक्शन लढटा. तो राज्यसभेचोय खासदार आसा, तो गोंयचो मुख्यमंत्री आसा, तेजे बरोबर आख्खो मंत्रीमंडळ आणि हा एकलोच हेजे बरोबर लढटा. आमच्या बरोबर थोडे 16 आमदार असतात. सो एक लेवल प्लेईंग फिल्डाचे म्हाका दिसता मनोहर भाईन ही सगळी पदाचो त्याग करचो आणि माझे भशेन आम आदमी जावचो आणि इलेक्शन लढचे. म्हणजे म्हाका आणि ताका जेव्हा इलेक्शन लढपाक जातले ताका एक समानता मेळटली. आयज सगळं सरकार तेजे कडेन आसा, सत्ता तेजे कडेन आसा, मेंबर ऑफ पार्लमेंट आशिल्ल्या कारणान केंद्राचोय सरकार आसा. सो हांव एक सामको सामको आम आदमी हांव असो केंद्रीय मंत्री केंद्र सरकार आणि राज्य सरकार आणि मुख्यमंत्री असे हेचे कडेन झगडटा आसता हांव कशें झगडपाक शकतलो. सरकारी कर्मचारी एक्टिविस्ट काशिनाथ शेट्टी आड पर्रीकार सरकारान केल्ले कारवायेचो गिरीश चोडणकारान निषेध केलो. म्हणजे म्हाका दिसता जो काशिनाथ शेट्टी हो जो एक एक्टिविस्ट जावन काम करता जेका एक पटकिटकीन काम करता कोणाची तरी जंय खंय अन्याय जाता तेजेरूय काम करता. म्हाका दिसता जेन्ना काँग्रेसीन RTI एक्ट हाडले RTI एक्ट इतल्याच खातीर हाडलो की जनतेक कळचें की सरकारान कितें चल्लां तें. म्हाजे कोतान ऑन द कॉन्ट्री ह्या सरकारान काशिनाथ शेट्टीचो सत्कार करपाक जाय. सो कित तरी सरकारा भितर चल्लां तें लिपोवन आसता तो भायर घालता. सो एक्चुली सरकारान ताका एक अवॉर्ड दिवपाक जाय बरो RTI एक्टिविस्ट आनी विसल ब्लोअर. गव्हर्मेंट ताका एनकरेज करचे सांगून तेजेर केसीस घालतात. इतले मजगती काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीचेर गुजरातात हल्लो झालो म्हण काँग्रेसीन BJP खर टिका केली. निषेध म्हण महिला काँग्रेसीन प्रधानमंत्री मोदी काकणां धाडपाचे थारायला. तुका सगळ्यांक खबर आसतले की गुजरातात फ्लड झाल्यात आणि ते फ्लडात जे लोक अफेक्टेड आसात दोज हॅव लॉस्ट देअर लाईव्हलीहूड्स दोज हॅव लॉस्ट लाईफ टू मीट देम टू कन्सोल देम अँड टू कंडोल देम आवर लीडर मिस्टर राहुल गांधी हॅड गॉन ऑन अ व्हिजिट अँड वेन ही इज गोईंग टू हिज ओन वन ऑफ हिज ओन स्टेट फ्रॉम द कंट्री आय थिंक देअर इज डेमोक्रेसी एनीबडी कॅन गो विदाउट एनी फ्युअर बट वेन ही वेंट देअर that there was pelting of stones by these BJP karyakartas, RSS karyakartas, when they went out showing in the black flags. Rahul Gandhi ke RSS ani Bhajpa ke je karyakarta asa teni black flag dakon tanka teni ek Modi cha navani praises ghatlyo ani tanka dadavacho prashna pratne kelo ani the worst part was they took stones and started pelting on Rahul Gandhi's vehicle. Luckily, nothing happened to our leader. But one of his SPG got hurt. Ami aaj yo mahila congressche bailo state committee aaj hanga aile asa ani tumcha mukar ani tumcha madhyamatlyan ami sangu sokta ki yo ji kaana asa
हिची कामना असा आम्ही एकटाय केल्या पण आमची घरात तुम्ही कामना काढून आम्ही मोदी जो प्राईम मिनिस्टर असा अमित शाह जो प्रेसिडेंट असा बीजेपीचो आणि ते कोण कार्यकर्ता असा पण त्यांचे काल पाथर मारल्या त्यांनी आम्ही कामना धाडपा सोदता. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर मुकेश कुमार आणि व्हिडिओ जर्नलिस्ट सुभाष कुटवळकर. घेऊया एक ब्रेक.